काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके मध्ये आहे गेल्या एक दोन दिवसांपासून तुम्ही हा ऑडिओ नक्की ऐकला असेल सोशल मीडियावर मीम्स पाहिल्या असतील गेल्या दोन दिवसात या वाक्यावर तुफान ट्रोलिंग गई आता या एका वाक्यावर मीम्स ट्रोलिंग होण्याचं कारण आहे ते म्हणजे हा ऑडिओ आहे शहाजी बापू पाटील यांचा शहाजी पाटील हे सांगोल्याचे आमदार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेकडून निवडणूक जिंकले आता ते बंडखोर आमदारांच्या गटात आहेत गुवाहाटीला असताना त्यांनी एका कार्यकर्त्याला फोन लावला आणि त्यात हा डायलॉग मारला त्यामुळे चर्चा सुरू झाली ती शहाजी बापू पाटील यांची कोण आहेत शहाजी बापू पाटील ही ऑडिओ क्लिप स्क्रिप्टेड आहे का आणि झाडे आणि डोंगराच्या पलीकडे या ऑडिओ क्लिप मध्ये काय आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सर्वात पहिला मुद्दा तो म्हणजे शहाजी पाटील कोण आहे बापू पाटील हे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार दोन हजार एकोणीस साली ते भाजपकडून निवडणुकीला उभे राहणार होते पण जागा वाटपात ही जागा सेनेकडे गेली देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक असणाऱ्या शहाजी पाटील यांनी सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि सहाशे चौऱ्याहत्तर मतांनी ही निवडणूक जिंकली यात त्यांनी गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव केला शहाजी पाटील मूळचे काँग्रेसचे विद्यार्थी संघटनेतून ते सक्रिय झाले एकोणीसशे नव्वद साली त्यांनी पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली यात त्यांचा पराभव झाला पुढे एकोणीसशे पंच्याण्णव साली गणपतराव देशमुख यांचा विजयरथ त्यांनी एकशे ब्याण्णव मतांच्या विजयानं रोखला एकोणीसशे पंच्याण्णव साली ते काँग्रेसचे उमेदवार होते पुढे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला मात्र एकोणीसशे नव्याण्णवची ची निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली यात त्यांचा पराभव झाला दोन हजार चार साली काँग्रेसकडून कौंग निवडणूक लढवली आणि पुन्हा पराभव झाला दोन हजार नऊ साली पुन्हा काँग्रेसकडून लढले आणि पुन्हा पराभवाला सामोरं जावं लागलं अखेर दोन हजार चौदाची निवडणूक त्यांनी शिवसेनेकडून लढली पण या निवडणुकीतही त्यांना पराभवाचं स्त्र पाहावं लागलं एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणीस अशा दहा वर्षांच्या काळात नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा असे सलग चार पराभव त्यांनी पाहिले पण शहाजी पाटील मातब्बर उमेदवार गणपतराव देशमुख यांच्या विरोधात लढत राहील अखेर दोन हजार एकोणीस साली शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांचा अवघ्या सहाशे चौऱ्याहत्तर मतांनी विजय झाला सलग चार वेळा पराभव स्वीकारून तितक्याच ताकदीनं लढत राहणारे आमदार म्हणजे शहाजी पाटील आता वळूया व्हायरल ऑडिओ क्लिपकडे पहिला मुद्दा म्हणजे हा ऑडिओ स्क्रिप्टेड आहे का असा प्रश्न विचारला जातोय कारण शहाजी पाटील आपल्या जवळच्या कार्यकर्त्यासोबत बोलत आहेत सहसा जवळचे कार्यकर्ते असं कॉल रेकॉर्डिंग केलं तरी व्हायरल करण्याच्या नादाला लागत नाहीत शहाजी पाटील यांची संमती असल्याशिवाय ते दुसरीकडे शेअर होऊ शकणार नाही म्हणूनच ते ठरवून बोलले असतील असं म्हणलं जातंय पण डोंगार झाडी आणि हाटेलच्या पलीकडे या ऑडिओतून त्यांनी मांडलेले मुद्दे देखील महत्वाचे आहेत यात ते म्हणतात राजकारणामुळे दीडशे एकर शेतीचा काटा काढावा लागला जेव्हा आमदारकी मिळाली तेव्हा खच्चीकरण वाट्याला आलं बाळासाहेब ठाकरेंचं नाव उपसा सिंचन योजनेला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना चौदा पत्र पाठवली पण त्यांनी हालचाल केली नाही स्वतःच्या वडिलांचं नाव देणंही उद्धव ठाकरेंना जमलं नाही उद्धव ठाकरेंनी वेळच दिला नाही काम केली नाही ऐकून घेतलं नाही पण एकनाथ शिंदे ही गरज भरून काढायचं देवेंद्र फडणवीस तर भावासारख्या आहेत राजकारण करताना बायकोला साधं लुगडं घ्यायचं जमलं नाही राष्ट्रवादीसोबत कधी जमलं नाही सगळा निधी राष्ट्रवादीकडे जातो आपल्याच आमदारांचं खच्चीकरण होतंय असे काही प्रमुख आरोप शहाजी पाटील यांनी केले आता या आरोपांकडे क्रमवार बघायचं झालं तर ते म्हणतात निवडणूक लढवून दीडशे एकर बागायत विकली जेव्हा आमदारकी मिळाली तेव्हा वाट्याला खच्चीकरण आलं या गोष्टीला ते शिवसेनेला आणि पर्यायानं उद्धव ठाकरेंना जबाबदार धरतात शहाजी पाटलांनी एकूण सात वेळा निवडणूक लढवली पण कधी अपक्ष तर कधी काँग्रेसकडून दोनच त्यांनी शिवसेनेकडून लढवल्या त्यातल्या एका निवडणुकीत त्यांचा विजय झाला दोन हजार त्यांच्या प्रचारासाठी खुद्द उद्धव ठाकरे आले होते त्यांच्या फेसबुकवरून मिळालेले फोटो हे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या प्रचारासाठी केलेली मदत स्पष्टपणे दाखवतात त्यांचा दुसरा आरोप आहे तो म्हणजे मतदारसंघात निधी नाही साधी साधी कामं होत नाहीत उद्धव ठाकरेंनी वेळ दिला नाही या संदर्भात सांगायचं झालं तर दिनांक सत्तावीस मे सांगोला मोहूद आणि गावातल्या शुभारंभ शहाजी मंजूर झालेला एकूण निधी आहे एकोणीस कोटी चाळीस लाख तर बावीस फेब्रुवारी रोजी निरा उजव्या कालव्याच्या बंदिस्त पाईपलाईन कामाच्या चौसष्ट कोटींच्या निविदा प्रसिद्ध झाल्याची माहिती शहाजी पाटील यांनी दिली होती तर दोन हजार एकवीसच्या एकवीस मे ची दैनिक पुण्यनगरी या वर्तमानपत्रातली बातमी होती की कोविड निधीतला सर्वाधिक निधी देणाऱ्या आमदारांमध्ये शहाजी पाटील यांचा उल्लेख आहे कोविड निधीतून त्यांच्या मार्फत एक कोटींचा निधी दिल्याचं बातमीत सांगण्यात आलं आहे गेल्या अडीच वर्षांच्या काळात जिल्हा नियोजन समितीतून पंच्याऐंशी लाख रुपये सांगोला तालुक्यातल्या विद्युत वितरणाच्या कामासाठी मिळाले शहाजी पाटील यांच्या प्रयत्नातून पहिल्यांदा सांगोला तालुक्याला टेंबूचं उन्हाळी आवर्तन मिळालं तसंच पाणीदार आमदार असं म्हणत त्यांनी निरा उजव्या प्रकल्पाच्या साठ कोटींच्या कामांचा शुभारंभही केला होता शहाजी पाटील यांच्या फेसबुकवरतीच त्यांच्या कामांची पोचपावती आहे अशा वेळी निधीच मिळाला नाही असा त्यांचा आरोप गैर लागू असलेला दिसतो या कार्यक्रमांच्या पोस्टरमध्ये जयंत पाटील यांचाही फोटो आहे जयंत पाटील राज्याचे जलसंपदा मंत्री आहेत अशा वेळी राष्ट्रवादी पक्ष निधी पळवतो असा त्यांचा आरोपही तेच खोडून काढताना दिसत आहेत आता जाता जाता मुद्दा राहतो तो काय झाडी काय डोंगार काय हाटील तर फक्त ह्युमिलेशन आणि चेष्टा यातला फरक समजला की सोप होईल शहाजी पाटलांच्या या वाक्यावर चेष्टा करायला हरकत नाही पण त्यासोबत आपल्या ग्रामीण भाषेला लहेजाला ह्युमिलेट करता कामा नये बाकी आजही मुंबईला गेल्यावर मोठमोठ्या बिल्डिंग पाहून आणि ढगातना आवाज आल्यावर आकाशाकडं तोंड करून विमान बघणारी माणसं आपण आहोत हे विसरता कामा नये बाकी आपले नेते आपल्यासारखेच असलेलं चांगलं असते कारण कोणीतरी म्हणलंय इन अ डेमोक्रेसी पीपल गेट द लीडर दॅट दे डिझर्व्ह शहाजी पाटलांची ऑडिओ क्लिप त्यांचं होणारं ट्रोलिंग याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका